नमस्कार, दासबोध निरूपण मालिकेतील आज हा 8वा भाग. खूप छान रिस्पॉन्स आपण सगळेजण देत आहे, मला बरं वाटतंय. समर्थांच्याबद्दल जे ज्यांना आदरभाव आहे त्यांच्या मनात तो वाढेल, आणि ज्यांना नाही आहे आवड त्यांना आवड निर्माण होईल असा या समर्थांच्या उपदेशाचा प्रभाव आहे असं मला वाटतं. आपण रजोगुणाच्या निरूपणामध्ये आहे, दशक दुसरा आणि पाचवा समासातला अजून चालू आहे. उपाय एक भगवत भक्ती भजन करावे यथानुशक्ती. आता रजोगुण हा सुटेना, सांसारिक हे तुटेना, प्रपंच गुंतील वासना, यास उपाय कोण. उपाय एक भगवत भक्ती जरी ठाकेना विरक्ती, तरी यथानुशक्ती भजन करावे. काया वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने, ईश्वरी अर्पुण्या मने सार्थक करावे. यथानुशक्ती दानपुण्य परी भगवंती अनन्य, सुखदुःखे बरी चिंतन देवाचे करावे. मार्ग सांगतात समर्थ. शिडीवरती पुढच्या पायरीवर जायचं असलं, रजोगुणातून आपण सत्वगुणात जायचं शक्य आहे, ते कसं करावं याचा मार्ग समर्थ शेवटी हा उपसंहार करताना सांगतायत. रजोगुण सत्वगुणाच्या खालची पायरी आहे. रजोगुणी माणसात ही क्रमवारी असू शकते. शुद्ध रजोगुणी माणसे सत्यगुणाच्या जवळ पोचलेले असतात. एकाच वर्गात ज्याप्रमाणे हुशार मध्यम आणि ढमुले असतात, त्याचप्रमाणे सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण प्रवृत्ती असतात. मध्यम बुद्धीचा मुलगा जसा थोडा कमी टी व्हीला पाहून आणि जास्त वेळ व मनापासून अभ्यास करून हुशार मुलांच्या जाऊ शकतो, तशीच रजोगुणी माणसे प्रयत्नपूर्वक विवेकबुद्धी धारण करून भगवंताची भक्ती करून सत्वगुणी बनू शकतात. आपण सामान्य प्रपंची माणसे बहुशा रजोगुणी असतो, म्हणजेच आपला प्रपंच नीट चालावा, त्यात न्यून असावे, पुरेसा पैसा अडका असावा, मुले बाळे हुशार निघावी, तब्येत चांगली राहावी, सुखभोगाचे सर्व धान्य टी व्ही फ्रीज गाडी बंगला असे सर्व असावे, आपल्या सर्वांनी चांगले म्हणावे, आणि महत्त्वाचे म्हणजे ही सर्व स्थिती कायम टिकावी, त्यात बिघाड होऊ नये, नाटक सिनेमा गाणे बजावणे याचा आनंद मिळत राहावा, स्नेही सोबती यावे, त्यांच्याशी गप्पा रंगवाव्यात, त्यात इतरांच्यावर थोडीशी टीका टिप्पणी करावी, विनोद करावेत, खूप खेळावे असे वाटणे हा रजोगुणच आहे. आपण 99% माणसं याच गुणाची असतो, मात्र त्यात दुसऱ्याचे अहित व्हावे हा तामसीपणा व दुष्टबुद्धी नसते म्हणून तो तमोगुण होत नाही. आता या सर्व ऐक स्वभावात रंगून आणि गुंतवून गेल्यामुळे रजोगुणी माणसाला या भौतिक गोष्टींच्या पलीकडे काही आत्मज्ञान आणि परमसुख आहे, आपण परमेश्वराचे अंश आहोत यापैकी कशाची जाणीव नसते. त्याच्या मनात ही जागृती करणे हेच तर समर्थांचं उद्दिष्ट आहे. ही जागृती करून त्या मार्गाने तो सुधारून सत्वगुणी या वरच्या श्रेणीत जाऊन स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो. यासाठी समर्थ सांगतात की रजोगुणी माणसाने, म्हणजे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय प्रापंचिकाने प्रपंचाचा लोभ कमी करण्यासाठी, सांसारिक वासना कमी करण्यासाठी एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे भगवंताच्या भक्तीचा. काया वाणी आणि मनाने, पत्री फुले जलाने भगवंताचे पूजन करावे. मोह कमी होण्यासाठी दानधर्माने परोपकार करावा. येणारे सुख आणि दुःख या सर्व प्रसंगात परमेश्वराचे चिंतन जागृत ठेवावे, म्हणजे या दोन्हीतील नाशवंतपणा जाणवू शकेल. भगवंताच्या कृपेने दुःख कधी दाटेवरी त्याच्या मागे सुखही येते, असं आमच्या सरीपाठे हसू क्षणामध्ये येते असे मी एका कवितेत लिहिलं. हा अमृतानुभव तुम्हाला येऊ शकेल. या मार्गाने भगवद्भक्ती झाली तर रजोगुण शुद्ध होत जाऊन सत्वगुण प्राप्त होईल, आणि असा माणूस मनुष्यजन्म सार्थकी लावून जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होईल. आता तमोगुणाच्या वर्णनात जाऊया आपण. दशक दुसरा आणि समास 6वा. सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण. अंतरी धरून कपट पराचे कळी तळपट, सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण. कळ व्हावे ऐसे वाटे, झोंबी घ्यावे ऐसे उठे, अंतरी द्वेष प्रकटे तो तमोगुण. युद्ध देखावे ऐकावे, स्वयं युद्धजी करावे, मारावे की मरावे तो तमोगुण. रजोगुणी म्हणजे आपल्यासारख्या मध्यममार्गीय प्रापंचिकाचे वर्णन मागील समासात केल्यानंतर या 6व्या तमोगुण लक्षण नावाच्या समासात समर्थ दुष्टाव्याने निष्पणाने वागणाऱ्या गुगरी माणसांच्या वर्तणुकीचे वर्णन करीत आहेत. अशी माणसे पूर्णपणे इंद्रियांच्या आणि वासनांच्या अधीन झालेली असतात. काय योग्य आणि काय अयोग्य, काय करावं आणि काय करू नये, हा सरासर विचार त्यांनी गमावलेला असतो.
खरं सांगायचं तर विचार या शब्दापासूनच ही मंडळी दूर असतात. मनात येते कोणतेही कृत्य अविचारीने करण्यात ती मागे पुढे पाहत नाहीत. राग आला तर ते आई वडील, मित्र, पुत्र, गुरु काही न पाहता मारहाण करतात. अंगात आळस भरलेला असतो, दुसऱ्यासाठी झिजवणे लांबत, पण स्वतःची कामे दुसऱ्याने करावी असा त्यांचा आग्रह असतो. त्यांना भांडणाची आणि मारहाणीची अनावर खुमखुमी असते. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला त्रास देण्यात वेळ प्रसंगी त्याचा प्राण घेण्याशी ते कचरत नाही. बेताल, बाष्कळ, बडबड, अंगावर खादारपणा, प्राणीमात्रांशी माणुसकी सोडून वर्तन, विश्वासघात, परपीडा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये असतात. सत्य, रज आणि तम या मनुष्यमात्रांच्या तिन्ही वर्गापैकी तमोगुणी माणसे सर्वात खालच्या प्रतीची मानावी लागतात. इंद्रियावर मनाचा काही ताबा नसल्याने देहसुखासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते. दुसऱ्याबद्दल मनात कपट धरून त्याला फसवून त्याचे तळपट कसे होईल व त्यातून आपला स्वार्थ कसा साधला जाईल या विचाराने त्यांची कृती होत असते. तोंडाने गोड बोलून मात्र अंतर्यामी दुष्ट हेतू धरून ती वागत असतात. त्यांचे इतरांशी वागणे उर्मटपणाचे असते, मात्र ज्याला फसवावायचे असेल त्याच्याशी मात्र ती तोंडात साखर ठेवून बोलतात. त्यांच्या मनात द्वेषबुद्धी असते. स्वतः भांडखोर स्वभाव असल्याने मारामारी, भांडाभांडी पाण्यात आणि भांडणे लावण्यात त्यांना आनंद वाटतो. समर्थांच्या काळात लढाई नेहमी चालत, म्हणून त्यांनी अशा माणसांना युद्धाची आणि त्यातील जीव घेण्याच्या प्रवृत्तीची आवड असते असे म्हटले आहे. आजच्या काळात प्रत्यक्ष लढाई होत नसली तरी रोजचे आयुष्यच आपलं रोजचं आयुष्य हीच एक लढाई झालेली आहे. त्यावेळी तमोगुणी माणसे फसवणूक, लबाडी, विश्वासघात, चोरी, चहाडी या आधुनिक मार्गाने इतरांचे जिणे नकोसे करून टाकतात. हे सर्व तमोगुण त्या तमोगुणी माणसाने जाणावेत आणि विवेकाने त्यांचा त्याग करावा म्हणून समर्थांनी विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे. तिसऱ्या इयत्तेतली ही म्हणजे तिसऱ्या श्रेणीची जी माणसं आहेत त्यांना सुधारून दुसऱ्या श्रेणीमध्ये म्हणजे तमोगुणात रजोगुणात येता येईल याकरता समर्थांनी हा सगळा भाग सांगितलेला आहे. पुढे समर्थ म्हणतात, नावडे भक्ती भाव आणि देव तो तमोगुण, परपीडेचा संतोष, निष्ठुरपणाचा हव्यास, संसाराचा नये त्रास तो तमोगुण, भांडणं लावून द्यावे स्वये कौतुक पहावे, कुबुद्धी घेतली जीवे तो तमोगुण. नावडे भक्ती, नावडे भाव, नावडे तीर्थ, नावडे देव, वेदशास्त्र नलगे सर्व तो तमोगुण. तमोगुणी माणूस स्वतः भक्ती करत नाही आणि दुसऱ्यांनी भक्ती केली त्या पाहत नाही व म्हणून त्या भक्तीमध्ये तो विघ्न आणण्याचा प्रयत्न करतो. देवालये मोडावी, फळझाडे फुलझाडे यांचा विनाकारण विध्वंस करावा, कोणी चांगले कृत्य केले त्यात अडथळा निर्माण करावा अशी याची कुबुद्धी असते. नखे वाढवणं, कळकटपणा राहणं, मलिन वस्त्र नेणं, अचावाचा खाणे, उद्धटपणे बोलणे, वडीलधाऱ्यांचा मान न ठेवणे अशा दुर्गुणांनी तो युक्त असतो. तमोगुणी माणसे चुकून कधीतरी चुकीचे साधनाला लागतात, मग ती चेटूक, जारणमारण, भानामती, शरीर त्रासाचे हटक, अंगात सुया टोचून घेणे, अग्नीवरून चालणे, धुरी घेणे, शरीर पेढा करून घेणे असे अघोरी साधन करू लागतात. त्यामागे त्यांचा स्वतःचा उद्धार होण्याचा विशुद्ध हेतू नसतो तर दुसऱ्याला त्रास देणे हेच त्यांचे ध्येय असते. त्या मार्गाने जाऊन ते खरं तर स्वतःचाच घात करून घेत असतात. निष्ठुरपणाने वागून दुसऱ्याला त्रास देण्यात त्यांना विकृत समाधान मिळत असते. मनुष्य जन्म भाग्याने मिळाला आहे, त्याचे सार्थक करावे हा विचारही त्यांच्या मनात शिवत नाही व ते देहोपभोग आणि संसारसुख यातच रंगून जातात. स्वतःच्या मनोरंजनासाठी लोकांच्यात भांडणे मारामाऱ्या लावून ती मजा बघण्यात त्यांना आनंद मिळतो. त्यांचा जीवनमार्गच चुकीचा असल्याने त्यांना भक्ती भाव, देव, तीर्थक्षेत्रे, वेद, शास्त्रे, पुराणे, परोपकार, दानधर्म यांची आवड अजिबातच नसते. सत्कर्माऐवजी कुकर्म, गुणाऐवजी दोष, परोपकाराऐवजी परपीडा आणि सत्कृत्याऐवजी दुष्कृत्य आणि त्यागाऐवजी भोग हेच त्यांची आवड असते. या सगळ्या विपरीत विकार आणि वागण्यामुळे अशी तमोगुणी माणसे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्यात अडकत जातात आणि उलट पक्षी पुढील हीन जन्माची तयारी करीत राहतात. करावे तसे भरावे या म्हणीप्रमाणे त्यांना त्यांच्या कुबुद्धीची वाईट फळेच मिळतात. तमोगुणी माणसाचे वर्णन केल्यानंतर या समाजाच्या उपसंहारात समर्थ म्हणतात, ही सद्बुद्धी आणि विवेकाने तमोगुणावर मात करून
साधक एक पायरी वर म्हणजे रजोगुणी होऊ शकतो, हाच प्रगतीचा मार्ग आहे आणि तो विवेक आणि वैराग्य आणि त्याला जोडलेला विचार यांनी प्रत्येकाला साध्य होणार आहे। मात्र त्यासाठी मनापासून स्वतःला सुधारण्याची तळमळ देणे आवश्यक आहे। असे तुम्ही केले तर त्या संकल्पामागे स्वतः भगवंत तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला मदत करायला उभा असतो। परमार्थ मंडन महतभूषण परम दुर्लभ सत्वगुण, आता सत्वगुणाकडे होतो आपण। दशक दुसरा समास सातवा, जो परमार्थाचे मंडन जो महंताचे भूषण रजतमाचे निर्शन निया जयाचिनी, जो परमसुखकारी जो आनंदाची लहरी देवनिया निवारी जन्म मृत्यू, जो अज्ञानाचा शेवट जो पुण्याचे जो पुण्याचे मूळपीठ जयाचिनी सापडे वाट परलोकाचे। आधी मध्यमार्गी रजोगुण नंतर नीच स्तराचा तमोगुण यांचे वर्णन केल्यानंतर दासबोधातील दुसऱ्या दशकातील या सातवा सत्वगुण लक्षण समासात श्री समर्थ सर्वोच्च अशा सत्वगुणाची लक्षणे व महत्व विशद करीत आहेत। जगातील लोकसंख्येपैकी सर्वात जास्त माणसे तमोगुणी असतात, रजोगुणी माणसे त्याहून संख्येने खूपच कमी सापडतात आणि सर्वांगून सुंदर सत्वगुणी सज्जांची संख्या अगदी मोजकीच असते। मी माझा देहसुख मी माझा आणि देहसुख सर्वस्व मानणारे तमोगुणीच आपणापैकी बहुसंख्य असतात। मीही सुखी असा आणि जमले तर तुम्ही सुखी असावे अशी कामना बाळगणारे रजोगुणी मध्यमार्गी थोडे असतात आणि भले मला दुःख सोसावे लागले तरी चालेल, परंतु सर्वच सुखी व्हावेत असे त्यागी व वैराग्यपूर्ण विचार असणारे सत्वगुणी असे सज्जन दुर्मिळच असतात। अशा सत्वगुणी माणसांचे विकार व इंद्रिये त्यांच्या बुद्धीच्या ताब्यात असतात। दिसणारे सुख हे खरे सुख नाही तर तो सुखाचा केवळ आभास आहे अशी त्यांची दृढ श्रद्धा असते। तेव्हाच हर्ष आणि शोक आशा आणि निराशा या साऱ्यांना त्यांनी एकसारखेच मानलेले असते। ते सुखाने सुखी होत नाहीत आणि दुःखानेही दुःखी होत नाहीत, पण तरीही जगात जे जे अमंगल आहे जे जे दुःख आहे ते आपल्या परीने आणि निरपेक्ष वृत्तीने कमी करण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न असतो। श्री समर्थ म्हणतात की मागील समासात दुःखदायक आणि दारुण अशा तमोगुण सांगितल्यावर आता या समासात परम दुर्लभ अशा सत्वगुणांची माहिती ऐकावी। सत्वगुणाचाच सन्मार्ग योगसाधना संसारमुक्ती आणि भवरोगातून सुटका याला आधार असतो। त्यामुळे भगवंताची साधना सुरू होते व मुक्तीचा मार्गही साधतो। भक्त आणि भक्ती भवसागर तरुण जाण्याची शक्ती आणि साधकाचे अंतिम ध्येय सायोज्य मुक्ती या सर्व गोष्टी सत्वगुणाने साध्य होऊ शकतात। केवळ रजोगुणीच नव्हे तरी तमोगुणी माणसेसुद्धा दृढ निश्चय विवेकाचा आधार आणि परमेश्वरी कृपा यांच्या जोरावर आपल्या अंगातील दुर्गुण पालटू शकतात, सद्गुणी होऊन अंतरा सत्वगुणी बनू शकतात। किंवा सर्वांनी त्या मार्गाने सत्वगुणी व्हावे हा समर्थांचा या उपदेशामागील प्रधान हेतू आहे। ते म्हणतात सत्वगुण परमार्थाची शोभा महंताचे आणि योगाचे भूषण आहे आणि त्याच्या येण्याने रज आणि तम यांचे आपोआप विस्मरण होते। तो परमसुख देणारा असून जन्ममृत्यू या फेऱ्यातून सुटका करून देऊन माणसांना निरंतरचा आनंद देत असतो। त्यामुळे भ्रांतीमूलक अज्ञानाचा शेवट होतो आणि पुण्यशरीर बनून मोक्ष साधण्याचा रस्ता साधकाला सुलभ व सहज सोपा बनून जातो। तस्मात सर्वांनी आपल्या अंगी असणारे रज किंवा तमगुण यांचा नाश करून सत्वगुण होण्याचा प्रयत्न करण्यातच त्यांचे हित साठवलेले आहे। सत्वगुणाचं समर्थने सविस्तर वर्णन केलं आहे सातव्या समासामध्ये, खूप 90 जास्त ओव्या त्या समासात आहेत। पुढे समर्थ म्हणतात मरोन कीर्ती उरवावी, मरोन कीर्ती उरवावी तो सत्वगुण, जयास अहंकार नसे नैराशता विलसे जयापासी कृपा वसे तो सत्वगुण, सकळासी नम्र बोले मर्यादा धरून चाले सर्वजन तोषविले तो सत्वगुण, सकळजनांशी अर्जव नाही विरोधास ठाव परोपकाली वेची जीव तो सत्वगुण, अपकार्या होणे जीवी परकार्य सिद्धी करावी मरोन कीर्ती उरवावी तो सत्वगुण। असा दुर्लभ सत्वगुण शरीरात प्रगटला म्हणजे त्या सत्वगुणी माणसाचे वागणे बोलणे चालणे आणि कृती कशी आदर्श असते ते या समासात समर्थांनी विविध उदाहरणे देऊन रसाळपणे सांगितले आहे। आंतरिक सुधारणे माणसाच्या प्रापंचिक परमार्थिक दोन्ही वागण्यात उत्तमता आली पाहिजे असा त्यांचा सदैव आग्रह आहे।
म्हणून सत्वगुणी माणसाची केवळ पारमार्थिक प्रगती सांगून ते थांबत नाही, तर सत्वगुणामुळे त्याच्या दैनंदिन व्यवहारात ती कसे उत्तम गुण प्रगटतात हेही ते समजावून देतात. त्याला भजन पूजन कीर्तन अशा भक्तिमार्गाची आवड उत्पन्न होते आणि परमेश्वर भेटीची तळमळ लागते. दानधर्म, व्रतकैवल्य, अन्नदान, परोपकार, तीर्थयात्रा, मंदिराची स्थापना, तेथे पूजा अर्चा अशा सर्व गोष्टींतून देवाच्या जवळ जाण्याचा सतत प्रयत्न करीत राहतो. जपजाप्य नित्यनेम उपास करून तो शरीरशुद्धी आणि मनसंयमन करीत असतो. अभिमान सोडून निष्कामपणे देवाचे ज्ञानात निमग्न होतो. नामस्मरण करावे, हरिकीर्तन ऐकावे, साधुसंगतीत राहावे, त्यांचे विचार घन करून तसे वर्तन सुधारावे अशी त्याला ओढ लागते. देहाचे भोग आणि सांसारिक सुखे यांचे नश्वरत्व त्याच्या लक्षात येऊन तो त्यासंबंधी उदासीन होत जातो. जगात परमतत्व एकच आहे व त्यातच आयुष्यातील नरदेहाचे सार्थकत्व आणि परमसुख आहे याची त्याला प्रखरपणे जाणीव होते. त्यामुळे विषयक सुख सोडून तो वैराग्य धारण करतो. या आंतरिक सुधारण्याबरोबर त्याचे बाह्य जगाशी असलेले वागणीसुद्धा बदलून जाते. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही बाजूवर समर्थांनी साकल्याने विचार केला आहे. दाजवाचा अभ्यास करताना मला लक्षात आलं की तिला 60% उपदेश परमार्थाचा आहे पण 40% उपदेश प्रपंचाचा आहे. आपल्या रोजच्या वागण्यात कसं वागावं हा उपदेश समर्थाने केला जो आजसुद्धा काल सुसंगत आहे. तो समर्थ म्हणतात तो सर्व लहान थोराशी नम्रतेने आणि मर्यादशीर विनयाने वागत असल्याने लोकांना प्रिय असतो. त्याला कोणी आणि तोही कोणाला विरोध करीत नाही, भांडणतंटा करीत नाही. उलट कोणी भांडत असेल तर तो ते सोडवतो, अडचणीत असलेल्यांना मदत करतो, वेळप्रसंगी स्वतः दुःख सोसून परोपकार करीत राहतो. त्याला गर्व, अभिमान आणि अहंकार नसतो आणि अहिक सुखाबद्दल उदासीनता प्राप्त झालेली असते. त्याच्या या वागण्यामुळे तो सर्वांना हवावासा वाटतो आणि तो जनप्रिय होतो. ही समर्थांचं हे सांगणं अतिशय मोलाचं आहे. परमार्थ साधना म्हणजे इतरांशी तुजडेपणा नाही तर ममत्वादी व स्नेहशील वागणे हवे. त्या इतर लोकांचा समुदाय करावा व लोकमान्यता मिळवावी याबद्दल त्यांचा समर्थांचा आग्रह आहे. आणि जो निष्काम, निर्वैर, परोपकारी असेल तोच लोकमान्य होऊ शकतो अशी त्यांची धारणा आहे. असा सत्वगुणी माणूस जिवंत असताना सर्वप्रिय असतोच पण तो मेल्यानंतरसुद्धा सर्वजण त्याची कीर्ती अखंड गात असतात. सत्वगुणी माणूस एकांगी नसून ऐहिक आणि पारलौकिक दोन्हीमध्ये असा सत्वशील असतो हे आपण मनात बांधलंच पाहिजे. आज आपण इथेच थांबूया. उद्या सत्वगुणांचंच निरूपण पुढे चालू ठेवूया. तोपर्यंत नमस्कार.